नमस्ते. आज आपण आहे ना ज्वारीच्या भाकरी हातावरच्या बनवूया. अच्छा, हातावरच्या भाकरी बनवणार आहे स्पेशली. ज्वारीचं पीठ आहे घेतलं. आता आपण याला मळायचं. तो थोडं 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 पाणी घ्यायचं आणि मस्त कशाने मम्मी दाबायचं ह्या मनगटाने. अच्छा, ह्याने असं प्रेस करायचं जेणेकरून आपली भाकरी चांगली होते. ओके, चांगलं. याला एक जीव करायचं. हे जे आजूबाजूचं पीठ आहे ते सगळं मम्मी आहे ना घेते. आता हे मळलं गेलं चांगलं. कसं कळणार तुला मळलंय व्यवस्थित ते? हे ना असं बघायचं, असं हे हिथून चीर पडते. नाही झालं ना मळून. अच्छा, ते हिथून चीर पडते. हे बघा, आपल्या पिठाला नाही होत. म्हणजे मऊ झालं कि मग एक जीव झाला ना पिठाचा. हा, हे बघा, इथं आपल्या हाताला बी कळते आणि हे पण. ठीक, हातावरची भाकर जरा कठीण आहे ना बनवणं. हे आणि मुंबईमध्ये तर ते दिसतच नाही अजिबात. अच्छा, गावरान पद्धतीने आपण बनवतोय. गावी कसे मोठ्या मोठ्या भाकरी असतात त्याच हिशोबाने मम्मी आज बनवणार आहे मोठी एकच भाकरी हातावरची. ताटामध्ये पाणी घेतलंय थोडस. सुक्या पिठाचा इथं युज नाही करत आहे मम्मी, पाण्याचा युज करून बनवते. चिटकायला लागला हाताला कि मग तू पाणी लावते हाताला. अच्छा, आणि तू ह्यानेच हे करते ना? हे मटण असलं ना चिकन बिकन सुक्क त्याच्याबरोबर खूप छान लागते म्हणून मी बनवायला लागले. खरं म्हणजे चुलीवर लय छान बनते. आपण गॅसवरतीच बनवूया. होते त्याच्यावरती बी. किती मोठी झाली आहे. तिकडे तवा ठेवलाय गॅसवर तवा गरम होण्यासाठी. बस बस मम्मे, प्रकारे टाकली पूर्ण तव्या एवढी भाकरी तयार. आता आपण भाकरी जी आहे ती टाकलेली चेंज करायची. गॅस आपला फास्टच होता. याला पाणी नाही लावलं ना वरतून, कारण आपण पाण्यातच ती थापली. हातावर बनवली ग बाई. ठीक आहे, वेट करूया एक साइड शिजायची. पुन्हा थोडीशी साइड चेंज करून बघितली मम्मीने तर झाली नव्हती. पुन्हा आपण त्याच साइड टाकली. काय अशा प्रकारे झाली ना ही एक साइड? हा झाली. परत दुसऱ्या साईडने पण तसंच करायचं. तू ती गॅसवर तशी करायची तसं करून दाखव ना. नुसती गॅसवर करायची. हे करताना ना खूप सेफली केलं पाहिजे. म्हणजे जो एकदम एक्सपर्ट असेल ना जेवणामध्ये त्यानेच करायचं. माझ्यासारख्यांनी तर अजिबात करायचं नाही हा एक्सपेरिमेंट. अशा प्रकारे सगळ्या साईडने ती शेकून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मम्मीने जी भाकरी आहे ती आपली झालेली आहे आणि ती काढली. मस्त असे पापड असतं नाही काय एका साईडला येते बघा कशी वाजते. चुलीवरची असते ना तशीच झाली. अच्छा, छानपैकी. तर एक अगदी सोप्या पद्धतीने मम्मीने सांगायचा प्रयत्न केलाय.
माझ्यासारख्यांना ते सुक्क मटण आणि ही भाकरी खूपच छान। हे अशा तऱ्हेने हे सुक्क मटण आणि ही भाकरी हातावरची भाकरी बघा कसा पोपडा पण आला त्याला छान पैकी म्हणजे चुल्यावरची झाले लिंबू बरोबर पिळून चला खाऊ आपण घरी। तुम्ही बी बनवा छान, काय एवढं कठीण नाही आहे। थोडंसं पीठ चांगलं मळलं व आपल्या भाकर वळल्या जाते आणि हे सुकं मटण तर दाखवलं खायला पण चांगलं आणि हे गावची आठवण विशेष म्हणजे येते म्हणून हे अधूनमधून करत राहायचं। गावची आठवण आपल्याला येऊन बी जाते। आज गावरान पद्धतीचं जेवण म्हणजे झालं रे, गावरान पद्धतीचं जेवण झालं। खाऊन बघा, सबस्क्राईब करा आणि सांगा कशी झालं कसं झालं।